निप्पाणी नगरपालिकेत सत्ताधाऱ्यांच्याकडून नगरपालिकेच्या मालमत्तेची लूटमार, नगरसेवक विलास गाडीवडर यांचा आरोप. निप्पाणी येथील वार्ड क्रमांक 26 मधील शिवाजीनगर वड्डर गल्ली मरुगुबाई मंदिराजवळ 2016-17 साली बसवण्यात आलेले पेवर ब्लॉक चांगल्या पद्धतीचे होते, पण हे पेवर ब्लॉक काढण्याच्या पाठीमागे उद्देश कोणता होता ही माहिती समजू शकलेली नाही. हे जुने पेवर ब्लॉक काढून त्या ठिकाणी नवीन पेवर ब्लॉक बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे, पण हे देखील काम अजून अर्धवट स्थितीत असून या ठिकाणचे जुने पेवर ब्लॉक संबंधित वार्डातील नगरसेवकाने वाहन सांगून राजू गुंदेशा यांच्या जागेच्या हद्दीत विजय ठवळे यांच्या पेवर ब्लॉक टाकून घेतलेले आहेत असे आपल्या निदर्शनात आल्याचे माध्यमांशी बोलताना नगरसेवक विलास गाडीवडर यांनी सांगितले. या प्रकरणाची रितसर तक्रार निप्पाणीचे आयुक्त महावीर बोरन्नवर व संबंधित अधिकारी यांच्याकडे या प्रकरणाची विचारणी केली असता त्यांना कोणत्याही प्रकारची कल्पना नसल्याचे सांगण्यात आले. यानंतर संबंधित कॉन्ट्रॅक्टरना आयुक्तांनी विचारणा केली असता संबंधित नगरसेवकाने पेवर ब्लॉक घेऊन गेल्याचे सांगितले. निप्पाणी नगरपालिकेच्या मालमत्ता आपल्या जागी घेऊन जाणे हे एक लूटमारीचा प्रकार आहे. आतापर्यंत आपण नगरपालिकेच्या मालमत्तेचे संवर्धन केलेले आहे, पण सध्याचे सत्ताधारी नगरसेवक यांच्याकडून नगरपालिकेच्या मालमत्तेची लूटमार चालू आहे हे थांबणे गरजेचे आहे आणि संबंधित दोषीवर कारवाई व्हावी अशी मागणी यावेळी नगरसेवक विलास गाडीवडर यांनी केली. वार्ड नंबर 26 शिवाजीनगर वॉटर गली मृगबाई मंदिराजवळ 2016 साली घालण्यात आलेले पेवर ब्लॉक अतिशय चांगल्या अशा पद्धतीने होते, पण उद्देश कोणता होता माहीत नाही. ते पेवर ब्लॉक काढून नवीन बसवण्याचं काम त्या ठिकाणी घेतलं गेलं आणि जुनं पेवर ब्लॉक आहे ते त्या ठिकाणी त्या वार्डाच्या नगरसेवकांनी आपल्या स्वतंत्र एक ट्रॉली सांगून भरून घेऊन जाऊन येरणा हद्दीमध्ये आपलं घर जिथं आहे त्या घराच्या जवळ राजू गुंदेशा यांच्या जाग्यामध्ये विजय टवळे यांनी ते पेवर ब्लॉक टाकून घेतलेलं आमच्या निदर्शनास आले. तसंच आम्ही तक्रार आयुक्त आणि संबंधित EWDना विचारणा केली असता त्यांनी या प्रकरणामध्ये आम्हाला कोणत्याही प्रकारचं माहीत नाही म्हणून कॉन्ट्रॅक्टरनं त्या ठिकाणी बोलवून घेतलं. कॉन्ट्रॅक्टरने त्या ठिकाणी येऊन आम्ही काय ते पेवर ब्लॉक घेऊन गेलेलं नाही आहे आणि त्या वार्डाच्या नगरसेवकाने ते भरून घेऊन गेलेलं आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी येऊन टाकलेलं आहे एवढंच आम्हाला माहीत आहे. बाकीचं कोणत्या उद्देशाने नेलं आहे ते आम्हाला माहीत नाही म्हटलं, पण एकंदरीत नगरपालिकेची मालमत्ता आपण आपल्या हद्दीत घेऊन जाणं किंवा आपल्याकडे नेणं हे एक प्रकारचं लुटमारीचं होत आहे. त्यासाठी आम्ही नगरपालिकेची आतापर्यंत मालमत्ता हे राखण्याचं काम केलं आहे, पण आत्ताच्या सध्या सत्ताधाऱ्यांच्याकडून नगरपालिकेचे लुटमार चालू आहे ही कुठंतरी थांबायला पाहिजे आणि आयुक्तांना आम्ही मागणी केली की जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे अशा पद्धतीची आयुक्तांना जाऊन त्या ठिकाणी विचारणा केली. आयुक्तांनी देखील कॉन्ट्रॅक्टरना समोरासमोर विचारून घेतलं आणि आयुक्तांना देखील त्या ठिकाणी की ते पेवर ब्लॉक त्या नगरसेवकांनीच लिहिलेलं त्या ठिकाणी त्यांच्या निदर्शनास आलेलं आहे आणि खुद्द आम्ही त्या ठिकाणी जाऊन बघून आलेलो आहोत. त्यामुळं अशा प्रकारचे जे काही चोर वाटेनं जे काही प्रकार चालू आहे हे पूर्णपणे थांबायला पाहिजे आणि जगनी कोणी केले त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. यावेळी नगरसेवक डॉक्टर जसराज गिरे, दत्तात्रय नाईक, बाळासाहेब देसाई सरकार, अनिस मुल्ला आदीसह उपस्थित होते.